नमस्कार. उद्धव ठाकरेंचा अजित पवार गटाला मोठा धक्का. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटाच्या या बड्या नेत्याचा ठाकरे गटात पक्षप्रवेश. राजकीय वर्तुळात एकच खळबळ, शरद पवारांच्या मदतीला ठाकरे मैदानात. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवरती आता शरद पवार यांच्या मदतीला उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले असून उद्धव ठाकरे यांच्याकडून नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेश सरचिटणीस चंगेज खान पठाण यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत आज ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून अजित पवार गटासाठी ठाकरेंचा हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतलं जात नसल्यानं पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पठाण यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आजपर्यंत पठाण एकनिष्ठ होते. राष्ट्रवादीसाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या गटाशी असलेले राजकीय संबंध तोडले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र सेवा दलाचे पहिले अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. एवढंच नाही तर पठाण हे अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. मात्र पक्षातील अंतर्गत नाराजीला कंटाळून पठाण यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ठाकरेंचा हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना पठाण मानले अजित पवार गटामध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे. एवढंच नाही तर अजित पवार गटामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे संपूर्ण नेते अस्वस्थ आहे. म्हणून आगामी कालावधीमध्ये ठाकरे गटात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा देखील पठाण यांनी केला आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.